रामनवमीनिमित्त शिवसेनेच्या वतीने प्रथमच भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन या शोभायात्रेच्या माध्यमातून घडलं. श्री रामनवमीचा उत्सव संबंध देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. सोलापुरातही रामनवमीनिमित्त शिवसेनेच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कोरोनाच्या 2 वर्षानंतर पहिल्यांदा सोलापुरात मोठ्या उत्साहात शोभायात्रा निघतानाचं चित्र पाहायला मिळालं. या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला. पारंपरिक वाद्याच्या तालावर शिवसैनिकांनी जल्लोष केला, ठेका धरला. या शोभायात्रेमध्ये हिंदू, मुस्लिम, दलित सर्व जाती धर्माच्या बांधवांनी हिरहिरीनं आपला सहभाग नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू झालेल्या शोभायात्रेची सांगता राम मंदिरात झाली. वर्ष कोरोनाच्या काळात शिवजयंती निघाली नव्हती, रामनवमी नव्हती, नवरात्र नव्हतं. आज मास्क विरहित महाराष्ट्र झालेला आहे. कोरोना संपलेला जवळजवळ आहे आणि उत्साहाने सोलापूर जिल्ह्यातली ही रामनवमीची मिरवणूक शिवसेनेच्या माध्यमातून मोठी निघत आहे. त्यातनं एकच संदेश आहे की शिवसेना ही कडवट हिंदुत्वाची संघटना आहे. त्याचा अर्थ आम्ही दुसऱ्या धर्माचा अनादर करत नाही, कारण ज्या वेळेला बाबरी मशीद पडली होती, कारण राम मंदिराच्या वर त्याचा ढाचा होता, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ते जर बाबरी माझ्या शिवसेनेने पाडली असेल मला ते अभिमानास्पद आहे. आणि त्यानंतर आज मंदिर वाजतोपर्यंत शिवसेनेचा त्या सिंहाचा वाटा आहे. आणि आज मुख्यमंत्री बाळासाहेबांची चिरंजीव उद्धव ठाकरे आहेत. आम्ही कडवट हिंदुत्व कदापि सोडणार नाही, पण दुसऱ्या धर्माचा आम्ही आधार करणार. या मिरवणुकीत हिंदू, मुस्लिम, दलित सगळे मिळून आहेत, हजारोच्या संख्येने आहेत. आपल्याला एक संदेश द्यायचा आहे, एखादा पक्ष आता महाराष्ट्रात दंगली घडवाव्या अशा पद्धतीचे वक्तव्य करतो, पण या महाराष्ट्रातला दलित, मुस्लिम आणि हिंदू एकत्र आहे हे रामनवमीच्या सोलापूर शिवसेनेच्या मिरवणुकीनं दिसून आलं.